माझ्या गावातही मला एवढी छोटीशी मुलगी काय करणार असे विचारत होते. पण आज मी स्वतः IAS होऊन माझी स्वतःची ओळख निर्माण केली आणि मुलींमध्ये क्षमता आहे हे दाखवून दिले याचा मला निश्चितच अभिमान आहे. म्हणूनच समाजात मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता प्रत्येकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाड यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महिला व बालकल्याण विभागाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाडे बोलत होत्या. उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, कार्यकारी अभियंता बांधकाम संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी नियोजन सुलभा वठारे, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तज्ज्ञ डॉक्टर मुश्ताक शेख, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गाडेकर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकामध्ये प्रसाद मिरकले म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. म्हणून त्यांनी केलेल्या महान कार्यातून काही अंशी उतराई होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने माझी सिद्धकन्या माझा आत्मसन्मान हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आज प्रत्येकाचे घर असणे हे एक स्वप्न असते आणि त्या घरावर आपल्या आधी आपल्या मुलींच्या नावाची पाटी लावण्याचा उद्देश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या महिला धोरणामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याबाबत सूचित केले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेमध्ये मुलगी असणाऱ्या खातेप्रमुख अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुलीच्या नावाच्या पाटीचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, जिल्हा परिषद मुख्यालयातील कक्ष अधिकारी अविनाश गोडसे, विवेक लिंगराज, अनुपमा पडवळे, शिवानंद मगे व सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्ता पाटील आणि पर्यवेक्षिका शोभा तडलगी यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ सहाय्यक सचिन आंबेकर, परमेश्वर पांचाळ, अमिता वसेकर, ऋषिकेश जाधव आणि श्रीकांत मेहरकर यांनी प्रयत्न केले.